मेनिलावासाशी ओळख असलेल्या गगनबावडा तालुक्यातील अणदूर धरण क्षेत्रात निसर्गाच्या सौंदर्याची विलोभनीय झालर पसरली आहे हिरवाईनं बहरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि तुडुंब भरलेल्या धरणाचा अप्रतिम नजराना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे जलसंपदा आणि वनसंपदा यांचा अनोखा मिलाप अणदूर धरण क्षेत्रात पाहायला मिळतो तुडुंब भरलेल्या धरणाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी डोंगर माथ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे या परिसरात अनेक फार्म हाऊस आणि जेवणासाठी हॉटेल उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अगदी गावरान पद्धतीचं जेवण मिळतं त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात मनमुरात आनंद लुटण्यासाठी अणदूर धरण परिसरात पर्यटकांचा ओघ वाढलाय सध्या ऊन पावसाचा खेळ रंगू लागलाय फेसाळत वाहणारे नयनरम्य धबधबे बोचरी हवा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील विहंगम नजरांना पक्ष्यांचा किलबिलाट मध्येच कधीतरी दिसणारे मोर आणि लांडोर यांचं दर्शन मिळतं धरणी मातेनं पांघरलेला हिरवा शालू आणि धुक्याच्या दुलईत हरून गेल्यासारखं वाटतं घनदाट जंगल चिखलमय वाट मधूनच येणाऱ्या पावसाच्या धारा नागमोडी वळणाचे रस्ते यांचा आनंद काही वेगळाच असतो अणदूर शिवाय तालुक्यात लखमापूर कोदे वेसरप धरण क्षेत्रातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती शासनानं अधिक लक्ष देऊन काही महत्वाचे पॉइंट सुशोभित केल्यास पर्यटन हब म्हणून गगनबावड्याची ओळख व्हायला वेळ लागणार नाही